वडिलांचं महत्व। खरं तर वडिलांचं महत्व हे खूप काही आहे, तरी या विचारांमधून आपण जाणून घेऊया। जसे की वडिलांसमोर कधीही वरचढ आवाजात बोलू नये, परमेश्वर कधी तुम्हाला खाली खेचेल हे सांगता येत नाही। वडिलांच्या बोलण्याला लक्ष द्यायला शिका, कारण भविष्यात तुम्ही यश मिळवायलाच हवे। वडिलांचे अश्रू तुमच्या समोर तुमच्या कारणाने गळाले नाही पाहिजे, नाहीतर परमेश्वर तुम्हाला सगळ्यांच्या नजरेतून कमी करेल। वडिलांच्या बोलण्याकडे नेहमीच आवर्जून लक्ष द्या, नाहीतर लोकांचे बोलणे ऐकावे लागतील। वडिलांची इज्जत करा, त्यांचा आदर बाळगा, कारण तुमचे मुलं सुद्धा तुमचा आदर करतील। वडिलांच्या समोर डोळे खाली करूनच बोलावे, त्याच्याने देव तुम्हाला दुनियेसमोर नजर मिळवणे इतपत तयार करेल। वडिलांचा निर्णय ऐका, त्याच्याने तुम्ही आयुष्यभर सुखी राहणार। वडील हे एक पुस्तक आहे ज्याच्यावरती आपण अनुभव लिहितो। आईचे महत्व तर नक्कीच श्रेष्ठ आहे, पण वडिलांचं पण काही कमी नाही आहे। आईच्या पायामध्ये तर स्वर्ग आहे, तर वडील त्या स्वर्गाचा दरवाजा आहे। ऊन असो वा पाऊस, वडील आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, जेवणाच्या एक एक घासासाठी कष्ट करत असतो, तर त्या कष्टाची जाणीव आपण नेहमी असू द्यावी। स्वतः मात्र उपाशी राहील, पण आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना कधीच उपाशी झोपू नाही देणार। लक्षात ठेवा, नारळ बाहेरून दिसायला फार कडक असते, पण जेव्हा आपण त्यात बघतो तेव्हाच त्याची आपल्याला किंमत कळते। तर अशा आपल्या वडिलांसाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे। हे परमेश्वरा, माझ्या वडिलांना चांगलं आरोग्य दे, त्यांचे सगळे दुःख संपू दे, त्यांना या जगातले सर्व सुख सोयी मिळू दे, आणि नेहमी आनंदी असू दे। अशी प्रार्थना प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी नक्कीच केली पाहिजे। तर मित्र हो, हे विचार तुम्हाला आवडले की नाही याबद्दलची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा। माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।